नमस्कार, विनायक गाय स्टडी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे असणारे प्राचीन भारतीय धर्म जे आहेत, तर त्यामध्ये आहे बौद्ध धर्म, जैन धर्म यांची थोडक्यात माहिती पाहणार आहोत. तर सर्वात आपण बौद्ध धर्माची माहिती पाहूयात. बौद्ध धर्माचे संस्थापक जे आहेत ते गौतम बुद्ध हे आहेत. गौतम बुद्धांचा जन्म इसवी सन पूर्व 563 मध्ये झाला. त्यानंतर जन्मस्थान आहे त्यांचं लुम्बिनी, नेपाळ या देशामध्ये. त्यानंतर त्यांचं निर्वाण इसवी सन पूर्व 483 मध्ये झाले. निर्वाण स्थान जे आहे ते कुशीनगर, जिल्हा देवरिया, उत्तर प्रदेश. आपल्याला यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो की बौद्ध धर्माचे संस्थापक गौतम बुद्ध यांचं निर्वाण स्थान कोणतं आहे, तर ते आहे कुशीनगर आणि ते जिल्हा देवरिया या जिल्ह्यामध्ये, उत्तर प्रदेश या राज्यामध्ये आहे. त्यानंतर त्यांच्या वडिलांचे नाव जे आहे ते शुद्धोदन हे आहे. त्यांच्या आईचे नाव मायावती किंवा मायादेवी हे आहे. त्यानंतर पत्नीचे नाव यशोधरा, पुत्र त्यांचा राहुल. यावरती आपल्याला परीक्षेमध्ये अनेक प्रश्न विचारले जाऊ शकतात की बौद्ध धर्माचे संस्थापक कोण आहेत, तर ते आहेत गौतम बुद्ध. त्यांचा जन्म कुठे झाला, तर लुम्बिनी, नेपाळ या देशामध्ये. त्यानंतर त्यांच्या पत्नीचं नाव जे आहे ते आहे यशोधरा, मुलाचं नाव राहुल. त्यांच्या आईचं नाव मायावती किंवा मायादेवी असं आहे. त्यानंतर गौतम बुद्धांचा जीवनक्रम काय होता, तर महाभिनिष्क्रमण म्हणजेच ज्ञानप्राप्तीसाठी गृहत्याग केला, तो त्यांनी त्यांच्या वयाच्या 29व्या वर्षी केला. यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो की गौतम बुद्धांच्या बाबतीमध्ये महाभिनिष्क्रमण म्हणजे काय, तर ज्ञानप्राप्तीसाठी गृहत्याग करणं यालाच महाभिनिष्क्रमण असे म्हणतात. त्यानंतर संबोधी म्हणजेच ज्ञानप्राप्तीची घटना ती झाली त्यांना बौद्धगया येथे झाली. यावरती प्रश्न असा विचारला जाऊ शकतो की गौतम बुद्धांना ज्ञान प्राप्त कुठे झालं, तर ते झालं बुद्धगया येथे झालं. त्यानंतर धम्मचक्र प्रवर्तन, धम्मचक्र प्रवर्तन म्हणजे पहिले प्रवचन धर्मोपदेशासाठी देण्याची जी घटना आहे, तर त्याला आपण धम्मचक्र प्रवर्तन असे म्हणतो. आणि ते त्यांनी सारनाथ येथे केलं, म्हणजे त्यांनी धर्मोपदेशासाठीचं जे पहिलं प्रवचन दिलं ते सारनाथ येथे दिलं, त्यालाच आपण धम्मचक्र प्रवर्तन असे म्हणतो. त्यानंतर त्यांचं महापरिनिर्वाण, गौतम बुद्धांचे निर्वाण हे कुशीनगर येथे झालं, म्हणजे त्यांना ज्ञानप्राप्ती झाली बुद्धगया येथे. त्यांनी धर्मोपदेशासाठीचं जे पहिलं प्रवचन दिलं ते सारनाथ येथे दिलं, आणि त्यांचं महापरिनिर्वाण जे झालं ते कुशीनगर येथे झालं. या तिन्हीवरती आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्यानंतर आता आपण बौद्ध धर्माच्या महापरिषदा कुठे पार पडल्या आणि त्याचे अध्यक्ष कोण होते आणि कोणत्या शासन काळामध्ये किंवा कोणत्या राज्याच्या कालखंडामध्ये या परिषदा झाल्या हे पाहणार आहोत. ह्या परिषदा आपल्या परीक्षेच्या दृष्टीने खूप महत्त्वाच्या आहेत, कारण आपल्याला परीक्षेमध्ये प्रश्न विचारले जाऊ शकतात की पहिली बौद्ध धर्म परिषद कुठे पार पडली, त्या परिषदेचे अध्यक्ष कोण होते आणि ती कोणत्या राज्याच्या शासन कालखंडामध्ये पार पडली. अशा प्रकारे आपल्याला महत्त्वाच्या ज्या बौद्ध धर्म परिषदा आहेत त्यावरती आपल्याला प्रश्न विचारले जाऊ शकतात. तर पहिली बौद्ध धर्म परिषद जी आहे ते इसवी सन पूर्व 483 मध्ये पार पडली आणि ती राजगृह बिहार येथे पार पडली. त्याचे अध्यक्ष जे होते ते महाकश्यप हे होते आणि अजातशत्रू या राज्याच्या कालखंडामध्ये ही परिषद पार पडली. दुसरी परिषद इसवी सन पूर्व 383 साली पार पडली, ही वैशाली बिहार येथे पार पडली आणि या परिषदेचे अध्यक्ष होते सर्वकामिनी आणि कालाशोक या राज्याच्या कालखंडामध्ये ही परिषद पार पडली. त्यानंतर तिसरी बौद्ध धर्म परिषद इसवी सन पूर्व 240 या वर्षी पार पडली, पाटलीपुत्र मगधची राजधानी येथे पार पडली आणि मोगली पुत्त तिस्स हे या परिषदेचे अध्यक्ष होते आणि ही परिषद सम्राट अशोकाच्या शासन कालखंडामध्ये पार पडली. चौथी बौद्ध धर्म परिषद जी आहे ती इसवी सन 72 मध्ये पार पडली, कुंडलवन काश्मीर येथे पार पडली आणि वसुमित्र हे या परिषदेचे अध्यक्ष होते आणि कनिष्क राजाच्या कालखंडामध्ये ही परिषद पार पडली. आता आपण बौद्ध धर्माविषयी थोडीशी माहिती पाहूयात. चौथ्या बौद्ध धर्म परिषदेत बौद्ध धर्माचे हीनयान आणि महायान या पंथात विभाजन झाले.
आता यावरती आपल्याला परीक्षेमध्ये असा प्रश्न विचारला जाऊ शकतो की बौद्ध धर्माचे कोणते कोणते पंथ आहेत, तर ते आहेत हीनयान आणि महायान। आता यावरती आणखीन एक प्रश्न असा विचारला जाऊ शकतो की कोणत्या बौद्ध धर्म परिषदेमध्ये बौद्ध धर्माचे हीनयान आणि महायान असे विभाजन झाले, तर ते आहे चौथ्या बौद्ध धर्म परिषदेमध्ये बौद्ध धर्माचे हीनयान आणि महायान या पंथामध्ये विभाजन झाले। त्यानंतर त्रिपिटक हा बौद्धांचा महत्त्वाचा धर्मग्रंथ आहे, यावरती देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो की बौद्धांचा महत्त्वाचा धर्मग्रंथ कोणता, तर तो आहे त्रिपिटक। त्यानंतर त्रिपिटकामध्ये विनयपिटक, सुत्तपिटक आणि अभिधम्मपिटक याचा समावेश होतो। बौद्ध साहित्यामध्ये पाली भाषेतील जातक कथांना अतिशय महत्त्व असून त्यात बुद्धाच्या पूर्वजन्मातील कथा तसेच बुद्धकालीन धार्मिक, सामाजिक व आर्थिक परिस्थितीचे वर्णन आढळते। यामध्ये आपल्याला प्रश्न असा विचारला जाऊ शकतो की बौद्ध साहित्य कोणत्या भाषेमध्ये आहे, तर ते आहे पाली भाषेमध्ये, आणि त्यामधील कोणत्या कथा आहेत, तर त्या आहेत जातक कथा। यांना अतिशय महत्त्व आहे कारण यामध्ये बुद्धाच्या जन्मापूर्वीच्या कथा तसेच बुद्धकालीन धार्मिक, सामाजिक आणि आर्थिक परिस्थितीचे वर्णन केलेले आढळते। गौतम बुद्धांनी सांगितलेली चार आर्य सत्य कोणते कोणते आहेत, ते आहे दुःख, दुःख समुदाय, दुःख निरोध आणि दुःख निरोधगामिनी प्रतिपदा। गौतम बुद्धांनी सांगितलेले आर्य अष्टांग मार्ग, तर ते आहेत सम्यक दृष्टी, सम्यक संकल्प, सम्यक वाक, सम्यक कर्मांत, सम्यक आजीव, सम्यक व्यायाम, सम्यक स्मृती आणि सम्यक समाधी। यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो की गौतम बुद्धांनी काय सांगितलेलं आहे, तर ते आहे आर्य अष्टांग मार्ग गौतम बुद्धांनी सांगितलेले आहेत आणि ते खालील प्रमाणे आहेत, सम्यक दृष्टी, सम्यक संकल्प, सम्यक वाक, सम्यक कर्मांत, सम्यक आजीव, सम्यक व्यायाम, सम्यक स्मृती आणि सम्यक समाधी। अशा प्रकारे बौद्ध धर्मावरती आपल्याला प्रश्न जर आला परीक्षेमध्ये तर या गोष्टी आपल्याला उपयुक्त ठराव्यात। अशा प्रकारे आज आपण बौद्ध धर्माची आपल्या परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाची असणारी माहिती पाहिलेली आहे। पुढील व्हिडिओमध्ये आपण जैन धर्माची माहिती पाहूयात। जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, आणि जर आपल्या काही सूचना असतील तर त्या आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। धन्यवाद।